जुन्नर तालुका पर्यटन तालुका म्हणून घोषित झाला असला तरी तालुक्यातील रस्त्यांची आता पूर्ण दयनीय अवस्था झाली आहे। जुन्नर तालुक्यातील वडगाव कांदळी येथील भोरवाडी वडगाव रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले असून यापूर्वी मोठे अपघातही या ठिकाणी झाले आहेत। असे असताना सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे जाणीवपूर्वक लक्ष देत नाहीये। याबाबत ग्रामस्थांनी वारंवार ग्रामपंचायतीकडे तक्रारी करूनही ग्रामपंचायत सुद्धा याकडे लक्ष देत नाहीये। अजून किती लोकांचे बळी घेणार आहात, लोकांना अजून किती त्रास देणार आहात, स्थानिक प्रशासनाने लवकरच कारवाई करून खड्डे बुजवावेत अशी मागणी शिवसेना महिला आघाडीच्या शोभाताई पाचपुते यांनी केली असून स्थानिक नागरिकांनी या सरकारचे वाभाडेही काढलेत। काय म्हणताय तेथील नागरिक पाहूयात। नमस्कार, मी वडगाव कांदळी ग्रामस्थ। अतिशय रस्त्याची अशी दुरावस्था झालेली आहे, बोरवाडीकडे जाण्यासाठी एवढे खड्डे आणि हा रस्ता मला वाटतं गेल्या वर्षी झालेला आहे। अतिशय निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी दिसतंय। संबंधित ठेकेदारावरती कारवाई करून ग्रामपंचायतीकडे एवढीच मागणी करतो की या रस्त्याची डागडुजी तरी करून आपण सध्या घ्यावी आणि इथून पुढे असे काम न होणे याची जबाबदारी थोडीशी ग्रामपंचायत सदस्य किंवा ग्राम सरपंच ग्रामसेवक यांनी घ्यावी, ग्रामस्थांतर्फे मी विनंती करतो। तालुक्याची दुर्दशा आहे, अशा पद्धतीचे लोक असल्यानंतर लोकांनी चालायचं कसं? ग्रामीण भागातले रस्ते जर सुधारले नाही तर तालुका कसा सुधारायचा? पर्यटन तालुका म्हणून ज्या माझ्या आमदारांनी प्रयत्न केला, आज हा तालुका पर्यटन आहे का? त्याच्यावर काय वायवत करायचे आणि आम्ही किती बोलायचे? ठेकेदारांनी मस्तपैकी पैसे खायचे आणि गरीब जनतेला लुटायचं हे काम चालू आहे या सरकारच्या काळात। त्याच्यामुळे लोकांना होणाऱ्या त्रासाची सध्याच्या सरकारने आणि विद्यमान आमदारांनी नोंद घ्यावी हीच आमची छोटीशी अपेक्षा। धन्यवाद। या रस्त्याबद्दल मुलांना येण्या जाण्याचा त्रास होतो, इथे भरपूर खड्डे, ते खड्डे ग्रामपंचायतीनं नाही काय तर मुरम टाकून तरी ते बुजावे, मुलांना त्रास होतो। वडगावला रस्त्याला जोडणारे या खड्ड्यामुळे इतके नागरिकांना त्रास होतोय। एखादी जर मोठी गाडी आली तर छोट्या गाडीवाल्याला कुठनं जावं हा प्रश्न पडतो। बरं, या खड्ड्यांमुळे एक जीवही गेलाय 2 वर्षापूर्वी, एका मुलाचा, लहान मुलाचा जीव गेलाय, तरीही या खड्ड्यांकडे कुणी लक्ष देत नाही। बरं, ग्रामपंचायतीला वारंवार सांगितलं, सदस्यांना सांगितलं, तरीही या खड्ड्यांची दखल घेतली नाही। पाणी साठतंय, आजूबाजूला डासांचा त्रास आहे लोकांना होतो, शिवाय पावसाळा सुरू झाल्यापासून हीच अवस्था आहे रस्त्याची। तिथं मुरून टाकला जात नाही किंवा पिडब्ल्यूडीशी लोक येऊन त्यावरती काही कारवाई करत नाही। काय करायचं या रस्त्याचं? प्रशासनही आम्हाला नाही द्यावा, ग्रामपंचायतीने द्यावा आणि ग्रामपंचायतीने सांगावं की कुठल्या म्हणजे जे सरपंच असतील, सदस्य असतील, सर्वसामान्य जनतेने मतं का द्यावीत जर असं जर त्यांना दुरावस्था होत असेल, त्यांची कुठलंच हे पूर्ण केलं जात नसेल। बरं, ह्या रस्त्याने सरपंच दररोज 4 वेळा जात येत असतो, सरपंचांना हा रस्ता दिसत नाही का? सदस्य येतात त्यांना रस्ता दिसत नाही का? किती बळी घ्यायचे, अजून बळीच घ्यायचे लोकांचे। चालताना, गाडी चालवताना रात्रीच्या अंधारामध्ये पाणी चालू असतं, पाऊस येतोय, बरं साईडनी चर खोदून द्यायचे, ते चरही गाडलेले आहेत लोकांनी। बरं, चर गाळताना एवढं ग्रामपंचायतीला सांगता येत होतं की तुम्ही पाईप टाका, पाईप टाकून तुमचे जे काही वाहतूक करायची, मालाची वाहतूक तुम्ही ती करा, पण तेही नाही, डायरेक्टली चर गाडलेत। त्याला दोन वर्ष झालेत पण त्या चराकडे लक्ष देत नाही ग्रामपंचायत का? न सदस्य देत नाही का? सरपंच देत नाही? नागरिकांनी काय करायचं? न्यूज रिपोर्टर अशोक कोरडे, आज 24 तास, वडगाव कांदळी। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास।